महानगरपालिकेने कचरा उचलण्याचा ठेका गोपीनाथ रेड्डी यांना दिला असून याबाबतचा करार महानगरपालिकेत करण्यात आला. महानगरपालिकेने गोपीनाथ रेड्डी यांना शहरातील कचरा उचलण्याचा ठेका दिला असून याबाबतचा करार महानगरपालिकेमध्ये झाला. तर या विशेष करारावर महापौर नंदकुमार घोडेले, महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर निपुण विनायक आणि ठेकेदार यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. महापौर दालनात हा महत्वाचा करार झाला. कचऱ्याचा प्रश्न काही प्रमाणात सुटणार असून नागरिकांना याचा दिलासा मिळणार आहे. शहरात 300 रिक्षा 18 टिप्पर दाखल झाले आहे. यामध्ये 900 कर्मचाऱ्यांकडून हे काम करून घेण्यात येणार आहे. तर घरोघरी कचरा संकलन करून तो कचरा शहरातील नियोजित ठिकाणी टाकला जाणार आहे. यामुळे शहरातील कचरा संकलन आणि वाहतुकीचा प्रश्न सुटणार असल्याची माहिती महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिली. पूर्णतः एक एक झोन मध्ये फिरवून त्यांचे लोक निवडले, कुठल्या घराचा कसं ते करेल ते सगळं प्लॅनिंग केलेलं आहे. बाकी अजून सुरू झाल्यानंतर त्याच्यात अजून काही गोष्टी लक्षात येतील, ते पण सुधारणा करत करून गडबडू याला होपफुली स्टेबलाइज होईल. जेव्हापासून मंजूर असं सुरू करतो म्हणजे जुन्या गाड्यांना या संस्थेला जे कर्मचारी लागतील ती संस्था अपॉइंटमेंट करायची का महापालिका कॉर्पोरेशनचा काही नाही त्याच्यात. इज आउटसोर्स्ड त्यांचेच माणसं राहतील. आपण माणसं मागितलेच नाही, आपण त्यांना सगळ्या गोष्टी गिअर बॉक्स घेतले पाहिजे ही जी पद्धत चालू होती त्याच्यामुळे आणखी त्यांना फ्रीडम आहे. आपलं कंपल्सन प्रॉब्लेम झाला, आपलं कंपल्सन आहे आणि मग टॅक्स चांगली सेवाचा लोकांना पण वाटते की 30 रुपये काही हे नाही आहे. नवीन आर्थिक सेवा न देता टॅक्स द्यावा लागतो तेव्हा लोकांना कुठे पिंच होतो. तर हा एक युजर चाहत राहतो. तर माझ्या इकडे घंटा गाडी कधी येते, पहिले माझ्या नागरिकाचा त्यांच्याशी संवाद होऊन की यावेळी सर्वांना सदस्य खूप या ठिकाणी आहे जे विद्लेस म्हणून लागतात. एक शहराच्या स्वच्छतेला एक वेगळं आपण टर्न ज्याला म्हणतो त्याला सुरुवात आज होत आहे. अतिशय आनंदाचा दिवस आहे की कचरा कोंडीतनं एक मार्ग काढत असताना मला वाटतं एक अतिशय चांगल्या कामाचा आपल्याला शहरवासियांना एक दिलासा मिळेल. सर्व्हिस कंपनी चांगली देईल त्याच्या या करारनाम्याच्या स्वाक्षरीच्या निमित्ताने आपल्याला विनंती करतो. आयोजित बैठकीला महापौर नंदकुमार घोडेले, महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर निपुण विनायक, गोपीनाथ रेड्डी यांच्यासह महानगरपालिकेचे पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.